समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, आजूबाजूला मस्तपैकी सावलीचं गार्डन, चला मित्रांनो आपण आता ना देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूवर जाऊया, वाळू आणि खालती समुद्राचं दर्शन घ्यावं. इथे गाडी लावायला पार्किंगसाठी पण होती. आता थोडं ऊन आहे, ही मुलं खेळतात बघा छोटी छोटी, घसरगुंडी आहे छानशी. तर मित्रांनो मी विनोद राणसे, माझं यूट्यूब चॅनल कोकण, आणि मी माझ्या आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आणि चला मित्रांनो आपण आता देवगडच्या समुद्राचं दर्शन घेऊ. हे बस आपण मस्त होती. मित्रांनो बघा सुरूचं छानसं बन आहे, सावली निवास. इथे तुम्ही मस्तपैकी लहान मुलांना वगैरे आणून ना मुलांना खेळायला सोडू शकता. आणि हे बघा या बाजूला पोहन शक्य आहेत समोर इकडे. मी खालती जाऊन दाखवतो तुम्हाला, छानसंचं गार्डन आहे बघा, मस्त इथे बसायला वगैरे बाकडी मारली. या बाजूला इकडे देवगड किल्ला, तिकडे वरती रस्ता दिसतो बघा जायला. वरती गेलो तर आपण देवगड किल्ल्याकडे जाऊ शकतो. समुद्र बघतो वाळू. भरपूरसं ऊन आहे, आणखी वाळू दिसते बघा. आणि समुद्राच्या लाटांकडे जाऊया आपण. वरून अशी पट्टी आहे बघा, असे पर्यटक समुद्राच्या सावलीत विसावले आहेत, आणि तिथून समुद्राचा दर्शन घ्या. पवनचक्क आहे, सुप्रसिद्ध पवनचक्क. आणि वरती आहे केबल दिसते बघा, हे बघा ते रोप आहे, रोप चालू आहे का काय आयडिया नाही मला. वरतून त्या वरून त्या पवन चक्कीच्या तिथून रोप येते खाली. संपूर्ण असं देवळ समजू येते. पाणी दाखवून येतो तुम्हाला, वाळूमध्ये चटके बसतात. इथे आलात तर मी तुम्ही सकाळी जरी एकदम लवकर, नाही तर मग संध्याकाळी 5 नंतर. आता उन्हाचा कडाक आहे, नोव्हेंबर महिना चालू होईल. हे पाणी मस्तपैकी ती वाळू आहे, पांढरी शुभ्राची वाळू. आणि मस्तपैकी देवगडचा समुद्रकिनारा. आणि चला आता आपण लाटांचं दर्शन घेऊया, फेसाळलेल्या लाटा. त्या बाजूला पवन चक्का मस्त फिरत आहे बघा.
आहे बघा, लाटा घुंगावत आहेत. मस्त असं बीच वरती तिकडे त्या बाजूने पण जात आहेत. वरून यायचं, वरून पण डायरेक्ट रस्ते पवन चक्क्याच्या तिकडे. तिथं ना रोप आहे बघा, बघा बघा दिसतं बघा, मस्त असं तिकडे नेलेलं आहे रोप. हो बघा इकडं मुलं काय तरी बघा. असं मित्रांनो ना छानशी चौपाटी, एक देवगड चौपाटी हे बघा. सूर्याचं छानसं बसायला विश्रांतीसाठी वगैरे छान आहे. तिथे बसून तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, जेवण करू शकता. हे बघा आणि असं मस्त पैकी देवगड समुद्र केला. देवगड बीच सरता देवगडची चौपाटी मस्त होता. समुद्र म्हणजे आगाडे पाण्याचं, पृथ्वीवरचं पाण्याचं असे भव्य रूप समुद्रावर पाहायला भेटते आपल्याला मित्र. आणि लहान मुलांना ना ज्यांच्याकडे समुद्र किनारा वगैरे नाही त्यांना हे बघायला खूप आवडतं. आम्ही पण लहानपणी समुद्राला घाबरायचो, भीती वाटायची समुद्राची लाटा, आगाडे समुद्राच्या लाटा बघून पाण्यात पाय ठेवायची हिंमत नव्हती. असं वाईट वाटायचं की आपण जाऊ याच्यात भाग. आपल्याला कसं ज्यांना जे समुद्र किनारे राहतात त्यांना याची सवय असते, पण जे समुद्राच्या किनारे राहत नाही त्यांना या लाटां ही म्हणजे पाण्याची भीती वाटते. खरंच आहे ते, कारण ह्याच्यात तुम्ही जर पाय टाकलात ना ते बघा वाळू रिटर्न जाते पाणी. बघा अंदाज येत नसेल तर खाली जाणं रिस्की असते, ज्याला माहिती आहे त्यांनी जायचं आहे. बघा छोटंसं पाणी वाटते पण उलटं जातं. आता जरा फोर्स कमी आहे पाण्याला, म्हणजे भरती नाही आहे म्हणून. अमावस्या पौर्णिमेला आणि भरतीचं टायमिंग जेव्हा भरपूर हाईट हाईट म्हणजे भरती असते त्यावेळी खूप लाटा वरपर्यंत येतात. वाळूवर आपलं लक्ष देतं की वरती वाळू लेअर 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 बनत चालले आहेत वरती. जबरदस्त असं देवगडचा समुद्र किनारा आहे बघा. पाय गोड पाहिजे. हा 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 आणि मस्त अशी पायाखाली ला पाणी आलं आहे बघा. वरती 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 मित्रांनो आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो. नक्की देवगड चौपाटीला आलात तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, देवगड तालुक्यात एकदम अरबी समुद्राची देवगडची समुद्र चौपाटी समुद्र किनारा आणि या पवनचक्क्या अवश्य भेट द्या मित्रांनो. छानशा निसर्गाचा डोळ्यात साठून घ्या, निसर्ग पहा. आणि मी आता आपली रजा घेतो छोट्याशा व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो, आपण भेटू पुन्हा एका नव्याने छानशा व्हिडिओ. तत्पूर्वी अजून एकदा आठवण करतो, आठवणीने चांगला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ संपूर्ण पहा, कमेंट करा, लाईक करा. आणि हे बघा ते पर्यटक दाखवतो तुम्हाला, हे बघा किती आले ते बघा. असं छान छान मस्त आहे सीन इकडे बघा. अवश्य भेट द्या. मुंबईत आपण गेलो तर मुंबईच्या बीचवर आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळते. बघा इकडे गर्दी नाही, काही नाही, छान तुम्ही दर्शन घेऊ शकता. चला मित्रांनो आपल्या आता राजा करतो. बाय बाय.